पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर आली असताना दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी सहानुभूतीचा विचार करून जन्मत काय आहे तिकडेच उमेदवारी दिली जाईल असे सांगितल्याने उमेदवारी ही भालकी कुटुंबातच जाईल हे जवळजवळ निश्चित झाले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचाच घटक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे या नक्की काय भूमिका घेणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही दोन हजार एकोणीस विधानसभेवेळी शैला गोडसे यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती मात्र ऐन वेळेला पक्षश्रेष्ठीच्या सांगण्यावरून त्यांनी माघार घेतली होती मात्र आता त्या माघार घेणार नसल्याचंही बोललं जात आहे अजित पवारांच्या बैठकीनंतर देखील शैला गोडसे लोकांमध्ये मिसळत आहेत लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय असो आपण मात्र लढणार आहे या भूमिकेतून त्यांनी तयारी सुरू केली आहे काही दिवसांपूर्वीच लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि मी लोकांसाठी ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं आता जर बंडखोरी करून शैला गोडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे